मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पंजाबी राजमा चावल कसं बनवायचं ते पाहणार आहे. मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण पंजाबी डिश राजमा चावल कसं बनवायचं ते पाहायचं आहे. एक वाटी राजमा घेतलेला होता मी, रात्रभर भिजत घातलेला होता. कमीत कमी 5 ते 6 तास तर भिजायला हवं. राजमामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक लाल कलरचा आहे आणि हा एक दुसरा प्रकार आहे. त्याच्यामधला तुम्ही कोणताही घेऊ शकता, मी लाल कलरचा घेतलेला आहे. आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. शिजवण्यासाठी एक तर तुम्ही टोपामध्ये शिजवून घ्या किंवा तुम्ही कुकरमध्ये टाकून शिजवून घेऊ शकता. आता कुकरच्या भांड्यात टाकल्यावर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मी इथे 1/2 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं, म्हणजे हे शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी ॲड करा. तसं जर तुम्हाला अंदाज नाही कळाला तर बोटाचं जे पुढचं टोक आहे ते भिजल एवढं आपल्याला पाणी ठेवायचं आहे याच्यामध्ये. मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, हे बोटाचं पुढचं टोक एवढं पाणी घेतलं आहे. आता याला झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. 1 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतलेलं आहे आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. हे आता आपण वाटण करून घेऊया. मसालाही आता वाटून घेतलेला आहे. एक मी पॅन ठेवलं आहे आणि 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. मी मोठ्या आकाराचा एक कांदा पातळ काप करून घेतलेला आहे. हा कांदा आपल्याला एकदम लालसर भाजून घ्यायचा आहे. एक तर तुम्ही हा कांदा तळूनसुद्धा घेऊ शकता किंवा असा माझ्यासारखा भाजूनही घेऊ शकता, पण एकदम लालसर भाजायचा, म्हणजे भाजीची चव खूप छान येते. कांद्याचा कलरही आता पूर्णपणे चेंज झालेला आहे. आता हा कांदा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे. मिक्सरला पण दोन्ही वाटून घेतलेलं आहे, म्हणजे जो कांदा भाजून घेतला तोसुद्धा वाटून घेतलेला आहे आणि दुसरं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आपण जे वाटून घ्यायची होती तीसुद्धा वाटून घेतलेली आहे. आता आपला कुकर थंड झाला का ते बघायचं आहे, ते आपण ओपन करून बघूया. राजमा शिजलं आहे का ते पाहायचं आहे. जास्त पाण्याचा वापरही आपण केला नाही, फक्त 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं आणि एकदम पूर्ण हारखा शिजायला हवं, तरच ही भाजी चवीला छान लागते. म्हणून प्रेस करून पाहायचं, खूप असं दबलं गेलं की समजायचं की छान असं शिजलेलं आहे. बघा मस्त राजमा आपला शिजलेला आहे. आता कसं बनवायचं ते पाहूया. पाण्याचं प्रमाण पण कमीच आहे. 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन देऊया. तेलही गरम झालेलं आहे. आता आपण काही खडे मसाले ॲड करूया. खडे मसाल्यांमध्ये 2 तेजपत्ता घेतलेत, त्याचे मी अर्धे अर्धे भाग केलेत आणि छोटासा तुकडा एक दालचिनीचा घेतलेला आहे आणि 2 लवंग घेतलेत. आता हे मसाले तेलामध्ये छान भाजून घेऊया. तुम्ही एक तर आता फोडणी देताना हे मसाले टाकू शकता किंवा राजमा शिजवताना तुम्ही कुकरमध्ये टाकू शकता, नंतर काढू शकता. आता जे आपण हिरवं वाटण करून घेतलं, म्हणजे आलं लसूण आणि मिरचीचं, ते आपण टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे सर्व मसाले भाजताना गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची, म्हणजे मसाले वरती उडत नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातील. मसाले तेलामध्ये व्यवस्थित भाजून झाला. आता एक मोठ्या आकाराचं टोमॅटोची मी प्युरी बनवून घेतलेली आहे, ती ह्या मसाल्यामध्ये टाकून भाजून घेऊया. आणि हा टोमॅटो चांगला शिजायला पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. मीठ मात्र चवीनुसार ॲड करा, कारण कुकरमध्ये राजमा शिजवताना सुद्धा आपण मीठ ॲड केलेलं होतं, त्यामुळे चवीनुसार मीठ टाका. आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे, कारण टोमॅटो हा शिजला पाहिजे. टोमॅटोसुद्धा आता तेलामध्ये छान शिजलेलं आहे. आता एकदा परतवून घेऊया आणि आता आपण ॲड करूया जो आपण कांदा भाजून घेऊन वाटून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे. आता कांदा जास्त भाजायची गरज नाही, कारण आपण चांगला भाजून घेतलेला होता, त्यामुळे फक्त परतवून घ्यायचं आहे. आता आपण पावडर मसाले ॲड करूया. 1/2 टीस्पून हळद घेतले, 1/2 चमचा काश्मीरी लाल तिखट कलर छान येतो आणि 1/2 चमचा बेडगी मिरची पावडर घेतले, 1/2 चमचा भाजलेले जिऱ्याचे पूड आणि 1/2 चमचा धणा पावडर घेतलेले आहे. आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत आणि हे मसाला चांगला शिजायला पाहिजे. मग थोडंसं पाणी ॲड करायचं, ज्या भांड्यामध्ये आपण कांदा वाटून घेतलेला होता त्याच मसाल्याचं पाणी मी थोडंसं ॲड करणार आहे आणि गॅस स्लो करून हे मसाले शिजवून घेऊया.
आता झाकण ठेवायचं आणि 1 ते 2 मिनटं फक्त शिजू द्यायचे. 1 ते 2 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. कोणत्याही मसाल्याने साईडने तेल सुटलं की समजायचं आपला मसाला छान असा तेलामध्ये शिजलेला आहे. आता परतून घ्यायचं आणि जो आपण आता राजमा शिजवून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला किती दाटसर हवं किंवा किती पातळ हवं तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲड करू शकता. फक्त गरम पाणी वापरा. खूप पातळ पण नसते आणि खूप घट्ट पण नसते, मीडियम कन्सिस्टन्सी असते याची, तर तसं प्रमाण ठेवा, तरच खायला छान वाटेल. आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं. मला आज वाटतं की अजून थोडंसं पाणी ॲड केलं पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी अजून ॲड केलेलं आहे. याला ताखळ करून आपल्याला उकळी येऊ द्यायची. खळकळून उकळी आली की मग याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे गरम मसाला. तर 1/2 चमचा गरम मसाला मी घेतलेला आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घेतली, क्रश करून घेतली. आता ॲड करूया आणि उकळी येऊ देऊया. थोडंसं 1-5 मिनटं शिजू द्यायचं आहे, कारण सगळे मसाले पण ह्या सगळ्या भाजीबरोबर शिजले पाहिजे. खळकळून उकळी आता आलेली आहे आणि आता झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं फक्त आपल्याला शिजू द्यायचं आहे. 5 मिनटं शिजू दिल्यानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि आतमध्ये जो राजमा आहे तो थोडासा आपल्याला मॅश करून याच्यामध्ये टाकायचा, जेणेकरून ही ग्रेव्ही थोडी दाटसर होईल. म्हणजे एका साईडला राजमा आणि एका साईडला रस्सा असं झालं नाही पाहिजे. म्हणून एकतर प्लेटमध्ये तुम्ही थोडासा राजमा ठेवा आणि थोडा मॅश करून टाका, किंवा असं कढईमध्ये थोडासा राजमा तुम्ही मॅश करून घेऊ शकता. सर्व राजमा आपल्याला मॅश नाही करायचा, थोडाफार राजमा करायचा, म्हणजे ग्रेव्ही पण आपली व्यवस्थित होते. बघा आपली ग्रेव्ही किती छान झालेली आहे, अशी व्हायला पाहिजे दाटसर. म्हणजे एकदम पातळ नको, एकदम घट्ट नको. आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून 1 ते 2 मिनटं शिजू द्यायचे. आपला तयार झालेला आहे भाताबरोबर खायला राजमा. हा तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, किती मस्त आपला राजमा तयार झाला आहे. आता आपण भात कसा बनवायचा तो बघूया. राजमाबरोबर खाण्यासाठी भात छान लागतो. बासमती तांदूळ द्यायसाठी मी 1 वाटी घेतलेला आहे. या वाटीचं प्रमाण आहे, या वाटीने मी भिजत घातलं आहे. आणि बासमती तांदूळ फुलून भरपूर होतो, त्यामुळे तसं प्रमाण टाका तुमच्या घरात किती लोक आहेत. आता ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता गॅसवरती मी कढईमध्ये बनवणार आहे, तर या वाटीच्या प्रमाणाने आपण तांदूळ घेतलेला आहे. तर त्याच वाटीने मी तिप्पट पाणी घेतले. जर 1 वाटी तांदूळ आहे तर 3 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1/2 चमचा तूप टाकलेला आहे. म्हणजे भात सुटसुटीत आणि छान होतो. छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आणि मग आपल्याला ॲड करायचा तो म्हणजे तांदूळ. राजमाबरोबर खाण्यासाठी तुम्ही जिरा राईससुद्धा बनवू शकता, तोसुद्धा खूप छान लागतो. आता तांदूळ टाकल्यावेळेला खळखळून उकळी येऊ द्यायची आणि मीडियम गॅसवरती हा तांदूळ छान शिजू द्यायचा आहे. म्हणजे 80 ते 90% पाणी आटेपर्यंत आपल्याला हा भात शिजून द्यायचा आहे. 1 वाटीसाठी 3 वाटी प्रमाण परफेक्ट होतो भात याच्यामध्ये, कमी जास्त होत नाही. याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही, नाही तर भात चिकट होतो. पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. आता गॅस मिडियम केला आहे आणि आपल्याला हा भात शिजू द्यायचा आहे. भातातलं जवळजवळ 80 ते 90% पाणी आटल्यावर गॅस एकदम स्लो करायचा आहे. एकदा मिक्स करून बघायचं. बघ थोडंसं पाणी याच्यामध्ये शिल्लक आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे पूर्णपणे पाणी आटेपर्यंत. आता आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि भातामध्ये कितपत पाणी शिल्लक आहे, पूर्ण आटलेलं आहे का ते बघायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीरमुळे भात तर छान दिसतोच आणि चवीलीसुद्धा खूप छान लागतो. आता मिक्स करून घेऊया. भातातलं पाणी तर पूर्ण आटलेलं आहे, पण आपला हा जो तांदूळ किंवा हा भात आहे तो ओलसर वाटतो आहे. आता आपल्याला गॅस चालू करून शिजवायची गरज नाही. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. ज्यावेळी खाणार त्यावेळी ओपन केलं तरी चालेल, तरी हा भात पूर्णपणे सुरसुटीत झालेला असेल. 5-10 मिनटानंतर आपण झाकण काढायचं आहे आणि आपला भात पाहायचा आहे, भातामधलं पाणी किंवा ओलसरपणा पूर्णपणे गेलेला आहे का. बघा भातामध्ये अजिबात पाणी नाही आणि भातसुद्धा एकदम सुरसुटीत असा झालेला आहे. म्हणजे जे आपण पाण्याचं प्रमाण घेतलेलं होतं भाताला, ते एकदम परफेक्ट असं भात आपला तयार झालेला आहे. आता तयार झालेला भात हा राजमाबरोबर सर्व करायचा आहे. कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. अनोखी चव चॅनलला सपोर्ट करत राहा. राजमा चावल आता बनवून तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.
आणि माझ्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्याच बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करायला अजिबात विसरू नका. असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या अनोख्या रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.